सोशल मीडिया गुन्हे रोखण्यासाठी सावधानता बाळगा. खात्रीविना कोणतेही मेसेज पोस्ट करू नका. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. सावंतवाडीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग, अर्चना फाउंडेशन आणि श्री सद्गुरू संगीत विद्यालय यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेचं विजेतेपद वेंगुर्ल्याच्या गोवर्धन भजन मंडळानं पटकावलंय. या भजन स्पर्धेत 22 संघ सहभागी झाले होते. या भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवारी सावंतवाडीतल्या बॅरिस्टर नाथपे सभागृहात संपन्न झाली. अफवांना बळी पडू नका, कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना 100 या क्रमांकावर संपर्क करा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत आयोजित केलेल्या भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवारी बॅरिस्टर नाथपे सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीनही तालुक्यातल्या भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. 15 स्पर्धकांमधून अंतिम विजेता निवडण्यात आला. या स्पर्धेत वडखोल वेंगुर्ला येथील गोवर्धन भजनी मंडळाचा पहिला क्रमांक आला. दुसरा क्रमांक सावंतवाडी सांगेली येथील सनमदेव मंडळाने, तर तिसरा क्रमांक वेंगुर्ले तुळस येथील जयतीर भजन मंडळाने पटकावला. स्पर्धेवेळी स्पर्धकांना खास वैयक्तिक पारितोषिकं देखील देण्यात आली. यात उत्कृष्ट तबला भावेश राणे, उत्कृष्ट झांज बाळकृष्ण परब, उत्कृष्ट हार्मोनियम समीर नाईक, तर उत्कृष्ट गायक म्हणून रुपेश परब यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळा खूप चांगल्या प्रतिसादामध्ये संपन्न झाला आहे. सकाळपासून खूप पाऊस आहे, बाहेर खूप पाऊस पडत आहे आणि इथे पावसाचा बाहेर वर्षा होत असताना इथे टाळ्यांचा पाऊस पडलाय आणि आपण पाहतोय सगळीकडे नद्याला पूर आलाय. पण खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नाथपे सभागृहामध्ये आज भक्ती रसाचा पूर आलेला आपण सर्वांनी पाहिला. खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धा होत आहे त्याचं औचित्य म्हणजे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं. या दोन्हीही नेत्यांना संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सातत्याने प्रश्न मांडत असतात, संसदेत खूप काम करत असतात आणि झंझावाती नेतृत्व अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि हे अभय औचित्य साधून हा जो उपक्रम आम्ही घेतोय, गेले महिनाभर आम्ही काम करतोय. सावंतवाडीमध्ये पहिली फेरी झाली ती माननीय सुरेशजी गवस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. दुसरी फेरी झाली ती दोडामार्गला जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माननीय सुरेशजी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तिसरी फेरी वेंगुर्ल्याला कालच झाली. जिल्हाध्यक्ष माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष माननीय नम्रताताई कुबल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आणि आज माननीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले आणि आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट दिलीपजी नागवेकर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. खरं तर भजन आणि जीवन हे खूप एकमेकाला जोडलेलं आहे. भजनामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळतं, खरं हे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं संत साहित्य हे आताच्या पिढीला नेहमीच दिशादर्शक ठरतं. आणि खऱ्या अर्थाने मला आनंद होतोय की या भजन स्पर्धामध्ये अतिशय तरुण वर्ग पाहिला मी. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी भजनं गायली, अतिशय म्हणजे भजन ऐकताना अंगावर काटे उभे आले होते असं ते भजन होते. इतकं सुंदर भजन झालं. आणि ही पिढी आज आपली सुरक्षित आहे कारण आपली संस्कृती जोपासत आहे. आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला कशाचीच भीती वाटत नाही की ही तरुण पिढी ज्यांच्या हातात हा देश आहे निश्चित सिंधुदुर्ग जिल्हा आपला जिल्हा हा खरंच चांगला पुढे पण राहील. आणि आज आपण पाहतो 10वी 12वीमध्ये पण जी मुलं असतात की सिंधुदुर्ग यांनी बाजी मारतं का, तर आज त्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यांचं मन चांगलं आहे, ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात. आणि अशी ही पिढी अशीच पुढे घडत राहणार आणि त्यांना व्यासपीठ द्यायचं काम आज आम्ही सर्वांनी अर्चना फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सद्गुरू संगीत कला विद्यालय आम्ही सर्वांनी मिळून केले. आणि रसिक श्रोत्यांनाही खूप छान अनुभव आले, चांगला प्रतिसाद मिळाला. आज पाऊस असतानाही सगळेजण शेवटपर्यंत बसले हेच खरं याचं सार्थक म्हणायला पाहिजे. त्याचप्रमाणे इतर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आवड असे आमचे दोन सहकार्यांनी इतर सर्व सहकार. आज आमचे नेते अजितदादा पवार, त्याचप्रमाणे खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त
अर्चनाताईने हा सगळा कार्यक्रम आयोजित केला आणि अत्यंत चांगल्या तऱ्हेने संपूर्ण मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ल्या सर्व ठिकाणी चांगल्या तऱ्हेने आयोजन केलं, सगळ्यांचं चांगलं सहकार्य घेतलं आणि त्याला कशा शब्दात त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती द्यावी अशा तऱ्हेचं कर्तृत्व त्यांचं राहिलेलं आहे. आणि माननीय शरद पवार साहेब कधी जे निवड करतात त्याचं सोनच होतं आणि त्यांनाही माहिती असतं, पवार साहेबांनाही माहिती असतं की ह्या व्यक्तीमध्ये काय क्षमता आहे आणि काय करू शकते. आम्हाला अभिमान वाटतो की या सगळ्या पवार कुटुंबियांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्चनाताईंची निवड करावी आम्हाला अभिमानाचं वाटतं. आमच्या भागातली एक भगिनी या सावंतवाडी तालुक्यातलं बालावल गाव इथलं परब कुटुंबीय ते यशवंत परब ना वडिलांचं नाव, मी त्याला चांगलं ओळखायचो. आता तुमचा भाऊ आहे ना तसेच ते दिसायचे, आता आलाय भाऊ आहे ना तो हां, तर माझी बरेच आले मी बरेच वेळा त्या भागात गेल्यानंतर सगळ्यांच्या लोकांच्या भेटी अर्चना ताईंचं आपल्याला किती चांगल्या तऱ्हेने त्या पुढे गेल्या. त्या सावंतवाडीचा माझ्या शेजारच्याच हायस्कूलमध्ये त्या होत्या आरपीडी आपल्या सॉरी मिलाज मध्ये शिकल्या, त्याच्यानंतर आरपीडी हायस्कूलमध्ये गेल्या. ग्रामीण भागातली मुलगी तुम्ही विचार करा, तिथून पंचम खेमराजमध्ये पुण्याच्या गव्हर्नमेंट मान्य इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यामध्ये इंजिनिअरिंग COET अशा अत्यंत चांगल्या नावाजलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, पूर्ण केलं, शिक्षण पूर्ण केलं. त्याचप्रमाणे त्यांनी प्रदीपजी तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात की आमच्या या कन्याने तुमच्या गळ्यात माळी घातली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहन मेस्त्री, शहजान शेख आणि भाई शेवडे यांनी काम पाहिलं. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे परब, ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, सिंधुदुर्ग व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, ॲडव्होकेट दिगंबर गावकर, प्रेमानंद देसाई, अशोक पवार, मकरंद परब, संदीप राणे, सुनील परब, प्रवीण परब, कृष्णा राऊळ, निलेश मेस्त्री, ॲडव्होकेट वर्षा गावकर उपस्थित होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.